भाजपला विरोध घोषणा देत माणगावमध्ये काँग्रेसचं उपोषण। दिल्लीच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आंदोलन 120 दिवस पूर्ण करीत आहे। वाढती महागाई, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, शेतकरी चळवळीकडे दुर्लक्ष, शेतकरी विरोधी काळा कायदे अशा विविध विषयांवर काँग्रेस आज माणगाव तहसील बाहेर उपोषण करण्यात आले। काँग्रेसचे नेते ज्ञानदेव पवार, तालुकाध्यक्ष विलास सुर्वे, महिला तालुकाध्यक्ष कीर्तिताई भोणकर, जनार्दन माणकर यांच्या नेतृत्वात माणगाव काँग्रेसचे कार्यकर्ते लाक्षणिक उपोषण करत आहेत। अगोदर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये 2014 साली सिलेंडरचा रेट 350 रुपये होता, 380 पर्यंत आला तेव्हा सगळ्यांना ते महाग वाटायचं, आणि आता भाजप सरकारमध्ये 830 रुपयाला सिलेंडर घ्यावा लागतोय। आज सगळ्यांना ही झळ बसतीये। तेलाचे रेट एवढे वाढले, जी अगोदर 1200 रुपयाला तेलाची भरणी मिळायची ती आता 2500 मिळायला लागलेली आहे। सगळ्या दृष्टीने बघायला गेलं तर सगळी महागाई एवढी वाढलेली आहे की गोरगरिबांचे याच्यामध्ये खूप हाल होत आहेत। माझे सरकारनं निवेदन आहे की तुम्ही जेवढे हे रेट वाढवलेले आहेत, जे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जे रेट होते तेवढी जरी रेट आज मिळाले असते तरी गोरगरिबांचे एवढे हाल होत गेले नसते। केंद्र शासनाने जे कायदे पास केलेले आहेत त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीररित्या निषेध करतो। आमच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी आणि राहुलजी गांधी साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज त्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा, समर्थपणे पाठिंबा देण्यासाठी इथे उपोषणाला बसलेलो आहोत। आणि खऱ्या अर्थानं गोरगरीब जनता ही महागाईने होरपळलेली आहे। गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, जीवनावश्यक काही वस्तू आहेत, ह्या वस्तूंच्या महागाईच्या विरोधात काय सांगा। मुळातच मोदी सरकार हे केंद्रामध्ये सत्तेवर आलं, त्यांनी जनतेची घोर फसवणूक केली। प्रत्येक गरिबाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकू असे त्यांनी आश्वासन दिलं होतं, प्रत्यक्षात ते 15 लाख आलेच नाही। नोटबंदी करून हजारो तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली, अनेक कारखाने बंद झाले। आता तर प्रत्येकाच्या घरात उज्ज्वला माध्यमातून प्रत्येक पेट्रोल पंपावरती मोदीजींचा फोटो दिसत होता। प्रत्येकाला गॅसची प्रत्येक महिलेला गॅस देतो असं म्हणून सांगितलं, परंतु गॅस एवढा महाग करून ठेवला। प्रत्येक गोष्टीमध्ये मोदी सरकारने जनतेला फक्त प्रलोभन देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला। आमच्या काँग्रेस पक्षाची 125 वर्षाची परंपरा या देशावरती आहे, अजूनपर्यंत विकास हा काँग्रेस पक्षानेच केला। आज त्या गोरगरिबांसाठी अनेक योजना राबवल्या त्या फक्त काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानेच राबवलेल्या आहेत, परंतु मोदी सरकारने किंवा स्वतः मोदी साहेबांनी जनतेला फक्त आशा दाखवून जनतेची घोर फसवणूक केलेली आहे, त्याचा निषेध। आज गॅसचे दर, पेट्रोलचे दर, डिझेलचे दर हे गगनाला भिडलेले आहेत।